नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत पाटील तुम्हा सर्वांचं ट्रॅव्हलर प्रशांत आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आज आपण चाललो आहोत ते म्हणजे मुक्कामी अशी चाललेलो आहोत आपण, आणि रेंज ट्रेकाची जी सुरुवात आहे ना आपली, ती सुरू झालेली आहे. आणि ते आज आपला पहिला किल्ला असणार आहे सलोटा, आणि दुसरा असणार आहे नाशिक जिल्हा, सॉरी महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, तो म्हणजे सालेर. तर त्या सालेर या आपल्या गिरिदुर्ग आपण निघालेलो आहोत. पहिले सलोटा करणार आहोत, मग सालेरला जाऊन आपण मुक्काम करणार आहोत. तर हा जो ट्रेक आहे त्याची सुरुवात वाघंबे या गावातून सुरू झाली आहे. कारण जर तुम्हाला आधी सलोटा करायचा असेल तर वाघंबे थ्रूच जाणं कधीही सोयीस्कर होतं, आणि त्या पद्धतीने आपण निघालो आहे. तर बघूया काय काय अवशेष आहेत दोघी ठिकाणी, इतिहास जाणून घेऊया, सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. चला तर मग. सह्याद्री पर्वताच्या उत्तर दक्षिण रांगेची सुरुवात नाशिक जिल्ह्यातील बागलाणातून होते. उत्तरेकडून सुरू होणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेला सेलबारी व डोलबारी रांग असे म्हणतात. सेलबारी रांगेवर मांगीतुंगे सुळके न्हावीगड असे गड आहेत, तर डोलबारी रांगेवर मुल्हेर मोरागड सालेर हरगड सालोटा हे गड किल्ले आहेत. पश्चिमेकडील गुजरातमधील घनदाट जंगल असलेला डांगचा प्रदेश आणि महाराष्ट्रातील बागलाण विभाग यांच्या सीमेवर हे किल्ले वसलेले आहेत. सालोट्याचे शब्दात वर्णन करायचे तर उंच बेलाक सरडसोट तुटलेला कडा सालोट्याचे प्रथमदर्शनी रूपच मनात भरते. सालेर महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला, त्याचा हा जीवाभावाचा सका. सालेर व सालोट्याला जाण्यासाठी दोन वाटा आहेत, एक वाघंबे मार्गे व एक सालेरवाडीतून. नाशिकपासून सालेर सालोट्याचे अंतर नाशिक सटाणा ताहराबाद मार्गे 129 किलोमीटर आहे. तसेच आपण नाशिक दिंडोरी वणी अभोणा कणाशी हा 109 किलोमीटरचा देखील पर्यायी मार्ग निवडू शकतो. वाघंबे मार्गे सालोटा उत्तम ठरतो व सालेरवाडीतून सालेर किल्ला. पण जनरली एका बाजूने चढून दुसऱ्या बाजूने उतरावा, म्हणजे दोन्ही किल्ले दिवसभरात पाहून होतात. वाघंबे मार्गे सालोट्यावर जाणारी वाट ही सालेर सालोट्याच्या खिंडीतून जाते. वाटेत कुठेही पाणी मिळत नाही, त्यामुळे पुरेसं पाणी सोबत बाळगा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वाट बरीच दमछाक करणारी देखील आहे. या वाटेने गडावर जायला साधारणतः 3 तास तरी लागतात. तब्बल 1 ते 1.5 तासाच्या चढाईनंतर चालल्यानंतर आपण खिंडीच्या थोडं जवळ येऊन पोचलोय, जी वाघंबे गावातनं सालेर आणि सलोट्याची खिंड दिसते. इकडून खूप चालत जावं लागतं, त्यात जर तुमच्याकडे एवढं वजन असेल तर जाम वाट लागते. सालेरवाडी पण पायथ्याचं गाव आहे, आणि तिथून मात्र बऱ्यापैकी आधी पायऱ्या आहेत, नंतर अशीच वाट येते, पण लवकर चढतायत. पण मग तिथून सालोटा करायचा तर मानकी अवघड आहे. पण सालेरवाडीतनं ज्या वेळेला येतो त्यावेळेला मुख्य काही प्रवेशद्वार आहेत गडाचे सालेरचे, ते आपल्याला पाहता येतात. इकडून जर येत असू तर ते बघता येत नाही. आपला प्लॅन असा आहे सालोटा करायचा, परत उतरून खिंडीत सालेर चढायचा, आणि दुसऱ्या दिवशी सालेरवाडीतून उतरायचा. या पद्धतीने आपण करणार आहोत. चालू आहे ट्रेक, दमछाक खूप होते, पण एक एक पाऊल टाकतोय. पुढे खिंडीच्या अलीकडे अगदी डोक्याएवढी झाडी लागली. मित्रांनो, आपल्यासोबत आज तिकडे डी कृष्ण आव्हाड आज पण आलेले आहेत. तर त्यांच्या मागच्या बाजूला सालेर आहे, ही तर मध्ये खिंड आहे. तर आणि त्या खिंडीपासून आपण आता इकडे सालोट्याला चढतो आहे वरती, आणि आपले जे छोटे वाटाड्या जे आहेत ज्ञानेश्वर काय रे पुढे नाव जांभरू कामडी, हां ज्ञानेश्वर जांभरू कामडी,
तर ते त्यांनी आपल्याला एक पर्याय सुचवला, एवढ्या बॅगा घेऊन जाण्यापेक्षा म्हणे आपण असं इथं ठेवून देऊ, त्याच्यावर आम्ही तात्पुरता असा पाला टाकून दिलेला आहे. आणि आम्ही आता फक्त सोबत दिलेला हा डबा, एक बाटली आणि ड्रोन असं आम्ही फक्त साहित्य वर नेत आहे. चला तर थोड्या पायपीटनंतर आम्ही पोचलो ते सालोट्याच्या फेमस पायरी मार्गापर्यंत. कातळात अतिशय खुबीने तासलेला हा कातळ कोरीव मार्ग खरंच पाहण्यालायक आहे. पायरी मार्ग सुंदर असला तरी पायऱ्या मात्र असमान उंचीच्या व कमरे एवढ्या हाईटच्या आहेत, त्यामुळे चढताना पक्की वाट लागते. शत्रूला गडावर चढून येणं सोपं जाऊ नये म्हणून हे प्रयोजन. पायऱ्यांवरून चढून आल्यानंतर आपण पहिल्या प्रवेशद्वारापाशी पोहोचतो. पायरी मार्गाप्रमाणेच हा दरवाजा देखील छान कातळ तासून बनवला आहे. दरवाजाच्या तोरणावर गणेश तर दोन्ही बाजूला कमळ कोरलेले दिसून येतात. आम्ही गेलो तेव्हा कड्याचे अनेक दगड दरवाजातच कोसळलेले होते. दरवाजाच्या आत आल्यावर उजव्या हाताला आपल्याला दोन कातळात कोरलेल्या पाण्याच्या टाक्या लागतात. मित्रांनो, आपण त्या तिकडच्या बाजूने आलेलो होतो. तिकडनं ते तिकडे वाघंबे गाव पण दिसतंय. इकडून असं पूर्ण डोंगर चढून खाली या इथं खिंडीमध्ये. आणि आता हा इकडे चालले रे त्याचा तो मार्ग आहे. आणि आपण आता हे वाघंब्याकडच्या ह्या दरवाज्याला जातोय, जो की आयकॉनिक दरवाजा आहे, सगळ्यांच्या पोस्टमध्ये आपल्याला दिसतो नेहमीच. झालाच आता वाघंबा थोडाच राहिला आहे, सॉरी माफ करा, सालोट्याच्या त्या दरवाज्याला आहोत. आणि तो आयकॉनिक दरवाजा पण आहे सालोट्याचा. आणि त्याच्यात आता आपण काय म्हणताना सालोटा थोडाच राहिला आहे, वर चढून जाणार आहोत. थोडंच पुढे चालून गेल्यावर आपण पोहोचतो ते सालोट्याच्या आयकॉनिक अशा दुसऱ्या दरवाज्याजवळ. हा आयकॉनिक का? कारण याची फ्रेम फारच सुंदर कॅप्चर होते फोटोत. म्हणून कुठल्याही ट्रेकरच्या आतील फोटोग्राफर या दरवाज्याचा फोटो काढल्याशिवाय राहत नाही. इतरांप्रमाणे याचा फोटो घेण्याची हौस मीही पूर्ण करून घेतली. दरवाजाच्या आत आल्यावर आपल्याला दोन पाण्याच्या टाक्या लागतात. ह्या दोन्ही टाक्यांमध्ये पिण्यालायक पाणी आम्हाला दिसलं. मित्रांनो, इथं आहे ना पाण्याच्या टाक्यात, म्हणजे जर इकडून जर सुरुवात केली ना आपण, तर एक दोन ही माझ्या मागची तिसरी, आणि इकडे पुढे जर गेलो तर चार, आणि पुढे अजून अशी इकडे पाच आणि सहा, असे सहा कप्पे असणार या पाण्याच्या टाक्या. आणि पूर्ण म्हणजे तुम्ही बघत असाल कपाडीमध्ये पूर्णपणे त्या खोदून काढलेल्या आहेत आणि कप्पे कप्पे बंद केलेले आहेत. टाक्यांच्या इथून थोडं पुढे गेलो की गडमाथ्यावर जाणारा पायरी मार्ग लागतो. इथून वाट थोडी वळते व वर जाते. ह्या वाटेने थोडं चढल्यावर लगेच सलोट्यावरील तिसरा दरवाजा लागतो. तिसऱ्या दरवाजातून थोडं वर चढून गेलो की आपण गडमाथ्यावर पोहोचतो. येथे लगेचच आपल्याला एक पाण्याचे टाके दिसून येते. येथून पुढे समोर दिसणाऱ्या सर्वोच्च टोकाकडे चालू लागावे. आणि याचसोबत आपण सलोटाच्या सर्वोच्च माथ्यावरती पोहोचलेलो आहोत. हा थकवणारा ट्रेक या, स्पेशली तुम्ही दुपारी स्टार्ट करत असाल तर. आणि आपण उभे राहतो, तो आहे सलोटा. आणि हा इकडे आहे महाराष्ट्रातील सर्वोच्च किल्ला सालेर, तिकडे थोड्या वेळात जाणार आहोत आपण. आणि हा इथून आता 360 व्ह्यू. सलोट्याच्या सर्वोच्च माथ्यावरून समोरील सालेर, पिंपळा, पाचपांडव इत्यादी किल्ले व डोंगर दिसतात.
सालनेर आपल्या पाठीमागे, आणि म्हणजे आता काय ना सलोटा झाला आहे, म्हणजे खूप दिवसांपासूनची इच्छा होती सालनेर सलोटा करण्याची, त्यातला सलोटा झालेला आहे. एक ज्या वेळेला गड आपण पूर्ण करतो ना, तर त्याची जी फिलिंग असते ती खरंच काहीतरी वेगळी असते. आणि आता मग सालनेरकडे जाण्यासाठी निघालो आहे आपण. आता परतीची वाट जी आहे ती धरलेली आहे. आता थोडंसं सोबत एक पराठे बांधून दिले होते बायकोने, ते जरा खाल्ले आम्ही, आणि आता पटापट खाली उतरणार आहोत. खालून आता आणखी परत सगळा लोड जो आहे तो घ्यायचा आहे आणि सालनेर चढायचा आहे. बघू संध्याकाळपर्यंत लवकर पोचलो पाहिजे, मग त्याच्यामुळे काय होईल की मस्तपैकी सनसेट बघता येईल सालनेरवरनं. पण सनसेट जरी मिस झाला तरी आपण सनराईज मात्र मिस करणार नाही आहोत. आणि आम्ही रात्री येत असताना असं झालं की आम्ही येडे सगळं साहित्य तर येडे घेऊन तर आलो आहे, पण ना मेणबत्ती आणली ना बॅटरी आणली, काहीच नाही आणलं आहे, तसेच आलो आहे उठून. ठीक आहे, चालतं आहे, करूया मॅनेजमेंट तशीच. चला तर मग पटकन निघूया त्या खिंडीमध्ये. सलोटा उतरलो आहे, खिंडीजवळ असणाऱ्या बॅगा घेतल्या आहे, आणि आता ज्ञानेश्वरने टाटा बाय बाय केलं आहे आपल्याला. तो गेला परत वाघरमे गावात. आपण इकडे चाललो आहे आपल्या सालनेरवर. बॅग घेऊन चढणं अतिशय अतिशय अवघड आहे, पण करतोय आपण. मित्रांनो, खिंडीतनं साधारण 15 मिनटं चालत आलो आहे आम्ही. ह्या ज्या पायऱ्या आहेत तर वरती सालनेरला चढणाऱ्या, त्या पायऱ्यांना आपण सुरुवात केलेली आहे. आणि आता आपण वरती ती पूर्ण पायरी मार्ग आहे कातळात कोरलेला, त्यानंतर वरती दरवाजे आहेत, आणि नंतर मग ती मध्ये ती एक खाच आहे ती पूर्णच्या पूर्ण बनवली, जो सरसोट मार्ग आहे पूर्ण, जो गड लागते त्या बाजूला आपल्याला नेतो. तर अशा पद्धतीने ही सफर चालू आहे. अंदर होत आला आहे, पटापट चढायचं आहे आता. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण सालनेरवरील पहिल्या दरवाजाजवळ पोहोचतो. आपण जसा केक कापतो त्या पद्धतीने कुशल कारागिरांनी हा कातळ तासून बनवलेला हा पायरी मार्ग खरंच पाहतच राहावा असा आहे. त्या अनामिक कारागिरांना शतशत नमन. काही पायऱ्या चढून आल्यानंतर आपण दुसऱ्या दरवाजापाशी पोहोचतो. याच दरवाजावर आपल्याला एक शिलालेख देखील पाहायला मिळतो. यातून आत आल्यावर आपल्याला डाव्या हाताला सैनिकांसाठीच्या अलंग्या देखील दिसतात. दुसऱ्या दरवाजापासून अजून थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला गडाचा तिसरा दरवाजा दिसतो. खिंडीपासूनचा तिसरा दरवाजा चढून आलोय, आणि आता इथून पूर्ण त्या टोकापर्यंत पूर्ण स्ट्रेट चालत जायचं आहे आपल्याला. कुठंच काही नाही आहे, म्हणजे ना वर चढायचं ना खाली उतरायचं, काहीच नाही. आणि इथं या कातळात पूर्ण पाण्याच्या टाक्या कोरल्या दिसतात. ती पहिल्या नंबरला आहे, मग 2 नंबरला, मग इथं 3 नंबरला, आणि इकडे पण पुढे पूर्ण दिसत आहेत, तिकडे पुढे पण दिसत आहेत. जाऊया एक एक बघूयात. चला पुढे, इकडे पाण्याचं टाकं लागलं आहे, इकडे दरी आहे, तिकडे ते वाघंबे गाव जिथून आपण आज ट्रेक सुरू केला होता. इकडे अजून एक विशाल काय पाण्याचं टाकं लागलंय. खूपच विशाल आहे.
एका पाठोपाठ एक पाण्याच्या टाक्या खूप साऱ्या आहेत तिकडे कातळामध्ये कोरलेल्या. साल्लेरचा विस्तार बघता साल्लेरवरती नक्कीच मोठीशी बंदी राहायची. एक प्रकारचा हा इकडे सीमेवरचा सर्वात मोठा किल्ला होता. हे बघा अजून एक आहे. आणि संध्याछाया जी पसरली ना तिथं काय सुंदर आहे, म्हणजे रंगछटा बघा खरंच अप्रतिम. म्हणजे एवढं ट्रेक केल्याचा जो थकवा आहे ना तो असा क्षणात विरून जातो खरंच. पूर्ण ती खास जी होती ती चालत आलो आहे. आणि इकडे हा चौथा दरवाजा लागला आहे ह्या बाजूकडचा. आणि मित्रांनो वातावरण बघा काय आहे अप्रतिम, काय सुंदर आहे. आणि तेवढंच आहे ना, म्हणजे ऑक्टोबरचा ऑलमोस्ट 30 तारीख आहे, एवढीच अंगाला थंडी पण झोंबायला लागली आत्ताच. आता पटकन वर चढूया. सनसेट अनफॉर्च्युनेटली काही मिनटांसाठी मीच झाला, पण सनराईज आपण नक्की बघणार आहोत साल्लेरवरला. चला तर मग मित्रांनो, तुम्ही पाहिलं का आम्ही कुठे आहोत ते? तर बघा आता या ठिकाणी मिस्टर कृष्णा आव्हाड आणि मी असे आम्ही दोघंही दोघंच्या दोघं या आपल्या टेंटमध्ये आहोत. दिसलं का टेंट? खोटं बोलतोय, आम्ही याच्या घराच्या गच्चीवर झोपलोय. गच्चीवर आम्ही टेंट टाकलाय, आता आम्ही गच्चीवर असं काही. मित्रांनो बघितलं का आपल्या छोट्याशा या संसारात, इकडे आपले कृष्णा आव्हाड हे बघा आणि मी इथे आपण आहोत. आता आमचं काय झालं आहे की जे आहे ना ते अंथरूण जे आहे ते आपलं लावलं गेलेलं आहे आणि आता आपण लवकरच जेवणाच्या तयारीला सुरुवात करणार आहोत. आपलं सगळं साहित्य आपण आणलं आहे, आता पाणी संपलं आहे, ते पाणी घ्यायला जायचं आहे. आणि खरंच ही जी फिलिंग आहे ना, म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्वात उंच किल्ल्यावरती आम्ही या ठिकाणी जी आहे ती टेंट लावलंय, त्यात झोपलंय, खरंच अप्रतिम आहे, काहीतरीच भारी आहे. तर पुढचे आपण काही काही ग्लिम्स बघणार आहोत. दरवाजानंतर पुढे आल्यानंतर आहे ना पुढे आपल्याला एक मंदिरही लागतं, एक मोठं विशाल काय जे काय आहे ना पाण्याचं टाकं पण लागतं. आणि त्याच्यावर मग आणखी काही गुहा ज्या आहेत ना त्या ठिकाणी आपण आलेलो, तिथं आपण आपलं टेंट लावलंय. आता पुढे आपण जे आहेत त्या स्वयंपाकाची ग्लिम्स बघूया. उद्याला त्या सगळे स्पॉट पण मी तुम्हाला दाखवेलच. सूर्योदय बघण्याचा माणूस आहे, बघू कसं होतंय काय होतंय त्या सगळ्या गोष्टी. पुढे गोप्रोच्या बॅटरीज चार्ज नसल्यामुळे स्वयंपाक व इतर ॲक्टिव्हिटी शूट करू शकलो नाही, तरी आपल्याला साल्लेर सालोट्याचा हा पहिला भाग कसा वाटला हे नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तसेच व्हिडिओला लाईक देखील करा व चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. काळजी घ्या स्वतःची, आपल्या परिवाराची सुद्धा, आणि जवळच असणाऱ्या असाच एखाद्या ऐतिहासिक वारशाचीसुद्धा. तर भेटूया पुढील भागात. धन्यवाद.